23 डिसेंबर रोजी भल्या पहाटे श्रीगोंदा स्टेशन पासून अगदी नजीक 3 किलोमीटर अंतरावर दौंडकडून नगरच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहतूक रेल्वेचे 12 डबे रुळावरून घसरल्याने मोठा अपघात झालाय. सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा कुणीही यात जखमी झाले नाही. मात्र रेल्वे रुळाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून या रेल्वे अपघातामुळे दौंड नगर रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झालीय. या अपघातानंतर या मार्गावरील सर्व रेल्वेगाड्या मागील स्टेशनवरतीच रोखण्यात आल्या आहेत. सिमेंट वाहतूक करणाऱ्या या मालवाहतूक गाडीला 42 डबे होते, त्यातील 12 डबे रुळावरून घसरलेत. सदर घटनेबाबत बेलवंडी आणि श्रीगोंदा पोलिसांना माहिती मिळताच पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक गट आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश मांडगे यांनी अपघातस्थळी धाव घेतलीय. रेल्वे मार्ग दुरुस्त होण्यास वेळ लागणार असल्याने या मार्गावरील रेल्वे वाहतूक बऱ्याच वेळेसाठी ठप्प राहण्याची शक्यता आहे. प्रतिनिधी गणेश गाडेकर, माय न्यूज, कोळगाव, श्रीगोंदा.